फ्रेंड्स, मी मंजिरी तुम्हा सगळ्यांचं माझा चॅनल फेवरेट बॉक्स मध्ये खूप खूप स्वागत करते। आजचा व्लॉग हा होम गार्डनिंग स्पेशल व्लॉग आहे। तुम्ही आता व्हिडिओ मध्ये जे गार्डन पाहत आहात त्या टेरेस गार्डनची सुरुवात ज्यांनी केली त्यांना आज आपण भेटणार आहोत आणि गार्डनिंग बद्दल वैविध्यपूर्ण माहिती देखील घेणार आहोत। सो स्टे ट्यून्ड। होम गार्डनिंग सोबतच अनेक कला त्यांच्याकडे आहेत आणि त्यांनी त्यांच्या टेरेस गार्डनमध्ये एक टेंट हाऊस बनवलं आहे ज्यात तुम्ही बघू शकता थोडी पारंपरिक भांडी देखील ठेवलेली आहेत। व्हिडिओज पाहत असताना स्नॅकिंगची जर तुम्हाला सवय असेल तर तुमचे स्नॅक्स ड्रिंक बॉटल्स सोबत घेऊन बसा, कारण आजचा व्लॉग हा थोडासा मोठा होणार आहे। तरी मी खूप प्रयत्न केलेला आहे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती तुम्हाला कशी देऊ याचा, बट स्टील आजचा व्लॉग थोडासा मोठा आहे, सो बेअर विथ मी। तर आज आपण आपल्या इथले एक गार्डनर आहेत तर त्यांना भेटायला आलेलो आहोत। त्यांनी होम गार्डनिंग खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे इम्प्लिमेंट त्यांच्या स्वतःच्या घरी। आणि मी ऍक्च्युली हा व्हिडिओ हा अशासाठी करत आहे की रिसेंटली मी पण थोडंफार गार्डनिंग घरी करावं असं मला खूप इच्छा होती। आणि मी तुम्हाला काही माझ्या ब्लॉग्स मध्ये तुम्ही बघितलेलं आहे घरातली मी झाडं लावलेली आहेत ती नांदेडची। आता आपण आहोत उस्मानाबाद मध्ये आणि त्या गार्डनरना मी भेटायला यासाठी आली आहे की आपले जर काही व्ह्युअर्स असतील की जे गार्डनिंग मध्ये इंटरेस्टेड आहेत किंवा त्यांना ऑलरेडी ते गार्डनिंग करतात किंवा ज्यांना करायची आहे गार्डनिंग, तर त्यांना काही त्या रिलेटेड खूप प्रश्न पडत असतील किंवा काही क्वेरीज असतील, काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील की सुरुवात कशी करायची, झाड कसं लावलं पाहिजे, असे अनेक असंख्य प्रश्न, तर जर तसे काही असतील तर तुम्ही इथे खाली कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता आणि त्या व्ह्युअर्सना मदत व्हावी हा आपला हेतू आहे। तर आधी आपण त्यांची ओळख करून घेऊयात। हॅलो, नमस्ते, मी ॲडव्होकेट तेजश्री, मी इथं उस्मानाबाद कोर्टामध्ये प्रॅक्टिस करते आणि आता सध्या लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये मी वेळच वेळ होता म्हणून थोडीशी झाडांची आवड माझी जी होती ती परत एकदा डेव्हलप केली। तर आपण कशा पद्धतीने बेस्ट गोष्टी असतात ते बेस्ट गोष्टीमध्ये काय काय झाडं लावतो त्या पण गोष्टी मी हे केलेलं आहे। म्हणजे प्रॉपर कुंडीच लागते असं नाही की कुठल्याही गोष्टी, साधा एक सुगडा असेल, साधी बिसलरी बॉटल्स असेल, त्याच्यामध्ये पण आपण त्या गोष्टी हे करू शकतो। त्याच्यात काही काही प्लांट्स लावलेले मी काही दाखवते। जेव्हा मी यांना विचारलं की ऍक्च्युली गार्डनिंग आता करायचं आहे तर आपल्याला याच्यासाठी काय काय इन्व्हेस्टमेंट कशी लागेल, म्हणजे कॉस्ट इन्व्हेस्टमेंट किती लागेल, टाइम इन्व्हेस्टमेंट कशी लागेल, तर त्या त्याच्यावर एकच म्हणल्या की याच्यासाठी फक्त आवड पाहिजे, आवड असेल तर सवड मिळते आणि माणूस गोष्टी करतो। अशा पद्धतीचे बिसलरी बॉटल्स, आपल्या पेप्सीच्या बॉटल्स आहेत, पेप्सीच्या बॉटलला कट करून त्याच्यामध्ये हे प्लांट्स लावले, हे सक्युलंट्स आहेत, सक्युलंट्सला जेणेकरून पाणी कमी लागतं, माती कमी आणि पाणी कमी, आपण कुठेही कशातही ठेवू शकतो। आपण इंडोर प्लांट म्हणून पण ठेवू शकतो, शोकेसमध्ये समोर टीव्हीच्या समोर पण ठेवू शकतो आपण। बॉटल्स आपण नेहमीच्या ह्याच्यातल्या वापरातल्या आहेत आणि टाकून देतो, पण ते छोटे छोटे प्लांटर म्हणून आपण यूज करू शकतो, त्याला काही कुंडीच लागते असं काही नाही आणि सक्युलंट याला पाणी कमी लागतं त्यामुळे कुठे इंडोरला आपण ठेवू शकतो। तरी साधारण तुम्ही कधीपासून गार्डनिंग सुरू केलेलं? आता म्हणजे पहिल्या अगोदरच होती झाडं, पण आता ह्या लॉकडाऊनमध्ये जास्त प्रमाण चालू केलं, म्हणजे टेरेस गार्डन वगैरे छोटे छोटे आहेत ते चालू केलं त्याच्यामध्ये। ओके, तुम्ही हे एक प्लांट आहे ते आपल्याला आता त्या प्लांट म्हणजे हे करून दाखवणार आहे कुंडीमध्ये कसं लावायचं ते लावून दाखवणार आहे। हे अशा प्रकारची एक कुंडी घेतलेली, असे खाली वेज पाडून घेतले, ऑलरेडी असतं त्याला, पण नंतर मग ते थोडेसे मोठे करून घ्यायचे, थोडेसे मोठे म्हणजे माती अडकून ते बुजून नाही जाणार, पाणी जास्त साठून राहिले की ओलावा जास्त जास्त, परत मोठे करून घ्यायचे ते। आता माझ्याकडे ते किचन वेस्ट जे आहे, किचन वेस्टचा मी जास्त प्रमाणात वापर करते, त्याच्यामध्ये हे हा जो ओला कचरा हे सगळ्या सुरुवातीला मी खाली टाकून घेऊ की ओला असेल तर बुरशी येते, झाड मरतं, मुळ्यापासून ते कुजायला लागतं, त्याच्या पद्धतीने नाही ते असं वाळलं जातं पूर्ण, हे टेरेसवर मी पूर्ण पसरून ठेवते, ते सगळं कुजलं जातं। फक्त माझ्याकडे एवढं कुजलेलं नाही आहे, पण हे तुम्ही असं बारीक कुस करून असं ते झाडा कुंडीमध्ये भरू शकता हे सगळं खाली। ओके, अशा पद्धतीने तुम्ही असं हे करून खाली हे निम्म प्रमाण त्याचं ठेवायचं। ओके, त्यानंतर हे अशी काही मोठी खडी असते एवढं अर्ध्या प्रमाणे आणि त्याच्यानंतर काही खडे असे हे खडे की माती अशी थोडीशी मोकळी राहिली पाहिजे, असं गोळा तयार नाही झाला पाहिजे, चिखल तयार झाला पाहिजे, अशा प्रकारची खडी आहे, ही खडी थोडीशी त्याच्यावरती अंथरून घ्यायची अशी
म्हणजे मुळ्यांना पण प्रॉपर वाढ झाली पाहिजे मुळ्यांची. हे अशी खडी अंतरली त्याच्यावरती वाळू खडी जे काय असेल तुमच्याकडे किंवा असं मुरुम असेल तर ते पण चालू शकतं. म्हणजे मातीचं प्रमाण कमी आणि ह्या गोष्टी जास्त त्याच्यात. हे नर्सरीतून आणलेले एक प्लांट आहे माझे. तुम्हाला हे कुठलं प्लांट? हे शो प्लांट आहे. शो प्लांट, शो प्लांटचे त्याला मोरपंखी असं नाव आहे त्याचं. आता हे जे घरी मी कंपोस्ट बनवलेलं आहे कंपोस्ट, हे सगळं ओला कचरा वगैरे त्याचं हे सगळं कंपोस्ट मी त्याच्यावरती टाकून घेते. ओके, हे कंपोस्ट खाली बेसला टाकून घे. बेसला टाकून घेते त्या खडीच्या वर. खडीच्या वरती हे पूर्ण याच्यामध्ये हे टाकून नंतर हे हे झाड जे आहे असं त्याच्यामध्ये रुतवून ठेवते पूर्ण. ओके, चांगलं दाबून घ्यायचं. एक दोन दिवस चांगलं सेट व्हायला वेळ लागतो. एकदा सेट झालं की चांगलं मग ते व्यवस्थित होते. हे खाली खत पण कुजल्या जातो. आणि नाही, काही लोक नॉर्मली मातीमध्ये खड्डा करतात, त्यात रोप टाकतात आणि वरून माती टाकून जोरात दाबतात. हो, तसं पण हे करतात. पण त्याला कसं होतं की मग प्रॉपर खत वगैरे मिळत नाही आणि मातीचा मग तो चिखलाचा जो गोळा तयार होतो, चिखलाच्या गोळ्यामुळे झाडाची वाढ व्यवस्थित होत लावलेलं. हे सक्रिनचं त्याला पाण्याचं प्रमाण कमीच आहे. त्याला तुम्ही आठवड्यातून एक दोन दिवस पाणी दिलं तर चालू शकतं. ओके, अशा पद्धतीने सुरुवातीला लावलेलं तर हे चांगलं सेट झालं. आता या रिलेटेड जर काही क्वेरीज असतील आणि सपोज आता तुम्ही इथले आहात, उस्मानाबाद मधले आहात किंवा सोलापूर मधले असाल, तर यांचे काही शहरांमध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहेत वेगवेगळे मातीविरहित बाग प्रेमीचे, तर त्या ग्रुपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की टाकून देईल. जेणेकरून तुम्ही खूप इंटरेस्टेड असाल तर तुम्ही ते ग्रुप्स जॉईन करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही क्वेरीज असल्या तर तुम्ही त्या टाकू शकता एकमेकांशी. म्हणजे तुम्ही तुमच्यासारखे जे गार्डनर आहेत तर त्या सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये याल. आणि बाकी तर मी सांगायची गरज नाही. तुमचं तुम्हीच एकमेकांना भेटल्यानंतर शेअरिंग करू शकता प्लांट्सचं, एकमेकांना क्वेरीज विचारू शकता. सो तो आपल्या युजर्सना म्हणजे खूप युजफुल आहे ती गोष्ट. मग काकू तुम्ही पण करता गार्डनिंग? गार्डनिंगच थोडंफार पाणी घालणार, बाकी काही नाही. एवढं आईला, आईपासून आम्हाला ती आवड चालू झालेली आणि त्याच्यानंतर आईची आवड पाहून मोठ्या बहिणीला. मग मोठ्या बहिणीने खूप खाली ते पहिलं बांधकाम वगैरे काही नव्हतं तेव्हा इतके टेरेस गार्डन म्हणजे झाडं भरपूर होते आणि त्याच्यानंतर ती झाडं मोठे मोठे पेरू वगैरे असायचे. अर्धा अर्धा पाऊन किलोचा एक पेरू असायचा. एवढे झाडं होते बांधकामामुळे हे सगळं तोडण्यात आलं. त्याच्यानंतर ती आवड जोपासायची म्हणून आम्ही टेरेस गार्डन चालू केलं. काही खत असेल, पाणी घालायचं असेल, आजारी पडले असेल तर ते आईचंच लक्ष असतं पूर्ण की अरे ते झाड कमी संकल्प पण आईची, आईपासून ते आम्हाला सगळ्या गोष्टी. आणि एवढं एवढं काही असेल टाकून द्यायचं असेल तर आई मला विचारते हे टाकून द्यायचं का, लागणार आहे का तुला, म्हणजे बेस्ट गोष्टींपासून जे काही करायचं. बरोबर, कारण त्या वेस्ट पासून जर बेस्ट बनत असेल. पण ह्या सगळ्या बेस्ट गोष्टी त्याच्यातून. आता हे फुटबॉल, हे फुटबॉल हे टाकून द्यायचा होता, हा खराब झालेला फुटबॉल होता, त्याच्यामध्ये सुद्धा हे झाडं लावलेले. त्याचा यूज काहीतरी गेल्यावरती सुगडे, हे सुगड्यांचं पण त्याच्यातून हे केलेलं. संक्रांतीचे, संक्रांतीचे सुगडे हे टाकून न देतात त्याच्यामध्ये छोटे छोटे आणि त्याला छान तुम्ही डेकोरेट करून हे केल्यामुळे खूप अट्रॅक्टिव्ह आणि लाईव्हली मस्त गार्डन. पासून कसं ग्रो केलं सांगा ते, कसं ग्रो केलेलं? बकेट दिले. ही छोटी खेळणीतली बकेट होती तिचं. मग हे गोकर्णाचं हे तिने स्वतः सीड्स लावले की ते कसं ते प्रजनन शक्ती कशी असते, उत्पादन कसं होतं तिला माहित होतं. तिला बघण्यासाठी म्हणून तिने ते सीड्स टाकली. ते सीड्स कसे ग्रो होतात, ते ग्रो झाल्याची झाडाची कशी काळजी घेतली पाहिजे हे स्वतः तिने लावलेलं. अरे वा, जास्त माझ्या आवडीचं आहे ही. कारण आमच्या दादाने ही पुण्याहून आणलेलं कलम आहे. साधारण फुलं वगैरे म्हणजे आता तर दिसत आहेत, एक दोन तीन 12 महिने असतात. त्याला जोपासलं ना उन्हाळ्यात पण फुलं असतात. अरे वा. आणि एका फांदीला 5-5 कळ्या असतात. हा हा हा, ओके. आणि त्याची फुलांची साईज पण तेवढे मोठे आहेत. मोठे गावरान गुलाब का? गावरान गुलाब आहे. हाडजोड, हाडजोड हे मुळ्याचे, मुळ्या सगळे असे घट्ट दुमके होतात. असं ती वेलवर्गीय वनस्पती आहे एक प्रकारची. ते पूर्ण असा वेलवरती चढलेला आहे, वरती पूर्ण इथं असं चढलेलं. ह्याचे ह्या अशा अशा पद्धतीचे. अच्छा, या मुळ्याच आहेत का? मुळ्याच आहेत का? ह्या सगळ्या ह्या मुळ्याच आहेत त्याच्या. ओके, हे झाडाला असे दोरीला घट्ट धरण्याचं किंवा भिंतीला जर असं सपोर्ट असेल तर भिंतीला सुद्धा असे ते चिटकून ते असे वरती वाढत जाते. हे पूर्ण मुळ्याचं. हे मेडिसिनल, हे कॅक्टस फॅमिलीतलं येतं. कॅक्टस फॅमिलीतलं, याला पाणी कमी लागतं आणि हे एकदम मुळच्यापर्यंत जातं. आणि याचे औषधी गुणधर्म असे आहेत की ह्याच्या पानांचा
हे कांडे जे आहेत हे कांड्यांचे वरती साल सोडून काढायचे आणि याचे असा लेप करून जरी लावला म्हणजे कुठे जरी जॉईंट असेल एखादा जॉईंटला जरी लेप करून लावला तरी चालू शकतात. किंवा याचे आपण पकोडे पण करू शकतो. हरभरा डाळीच्या ओली डाळ हे करायची त्याच्यामध्ये हे पूर्ण सगळे कांदे किसून काढायचे याच्या किसणीवरती त्याचे सगळे साल काढून मग त्याचे पकोडे तयार करायचे. हे सुद्धा आपण ज्यांना असं काही फ्रॅक्चर वगैरे असेल तर त्यांनी जर दररोज हे पकोडे खाल्ले तर औषध घ्यायचे म्हणजे जॉईंट करून येण्यासाठीचं काम आहे. ट्राय पण करून पाहिलेले बरोबर त्याचं नावच आहे हाडजोड. तुटलेला हाड जोडण्यासाठी अरे वा. साधारण आपल्याकडं किती टाईपची झाड आहेत म्हणजे भरपूर बघितली साधारण हे 125 ते 150 झाड दिसत आहेत. 125 ते 150 आहेत. त्यामध्ये काही मेडिसिन प्लांट्स आहेत काही औषध म्हणजे काही शो प्लांट्स आहेत काही वॉटर लिली कलेक्शन आहे. वॉटर लिली भरपूर आहेत. काही पाण्यातली आहेत काही पाण्यावरची विदाऊट पाण्यातली पण आहेत. हे कोणतं झाड? हे हळदी कुंकू म्हणून एक आहे. त्याच्यामध्ये ह्या अशा पद्धतीचे छोटे छोटे फुलं असतात त्याचे. हे खाली प्रॉपर कुंकू वरती हळद असं हे म्हणजे कुंकू जे आपलं मोठं असतं आणि खाली हळद छोटी असते तशा पद्धतीचे हे फुल असं हे की कुंकाचा आकार मोठा आहे खालचा आणि हळदीचा छोटा आहे. तर त्याला ह्या अशा शेंगा येतं. हे शेंगामधून बी बाहेर पडतं. हे गोकर्ण एक आहे. हे औषधी प्लांट आहे गोकर्ण म्हणून. सगळं त्याचं हे गोकर्णचं वेल आहे. हे 5 पाकळीची मोठी गोकर्ण शेंगा वगैरे त्याच आहे. 5 पाकळीची निळ्या कलरची गोकर्ण आणि ही निळ्या कलरची जी गोकर्ण आहे ही औषधी गोकर्ण आहे. त्याचा दररोज सकाळी चहा जर घेतला ब्ल्यू टी म्हणून आहे तर तो जर घेतला तर तो एवढा औषधी आहे. त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट वगैरे आहेत व्हिटॅमिन्स आहेत त्याच्यामध्ये म्हणजे डायबिटीसच्या लोकांसाठी फार गुणकारक आहे. हे त्याची शुगर नियंत्रण राहते. परत जे काही कॅन्सर पेशंट असतील कॅन्सर पेशंटसाठी सुद्धा हे उपयोगी आहे. तर याचं चहाचं प्रमाण आपण असं घेतो की एक कप जर असेल एका कपाला 4 फुलं लागतात त्याच्याप्रमाणे. फुलं टाकायची का चहा करत असताना? हा चहा करत असताना ते फुलं टाकायची ते उकळून घ्यायची पूर्ण आणि उकळून घेतल्यानंतर खाली नंतर त्याच्यामध्ये मध आणि लिंबू थोडस ते प्रमाण टाकून कसं घ्यायचं ओके त्याच्याप्रमाणे. म्हणजे अशा औषधी साधे साधे प्लांट्स असतात पण त्या औषधी आपल्याला माहित नसतात की कशा पद्धतीचे. त्याच्या ह्या अशी शेंगा येतात ते पूर्ण त्यानंतर ते झाड वाळून जातं पण हे शेंगा चुरगळून टाकल्या तर हे शेंगा येतात त्याच्या उगवतात. आणि जास्त फायदेशीर म्हणून तर निळ्या कलरची गोकर्ण 5 पाकळी निळ्या कलरची गोकर्ण ती ताजी फुलं जरी कुसकरून टाकली त्याच्यामध्ये तरी चालू शकतात. त्याचं प्रमाण एका कपात 4 फुलं ओके. अच्छा हा गवती चहा एक आहे. गवती चहा जे की कोरोना काळामध्ये भरपूर त्याचा उपयोग होता चहामध्ये टाकण्यासाठी. हे गुळवेल याचा काढा. अच्छा हा खोकल्यात वगैरे आहे का? खोकला कफ वगैरे जर असेल तर याचा कमी होतो कफ. आणि हे कोरोना काळामध्ये आता ह्याचं गवती चहाचं आम्ही रोपं पण खूप जणांनी दिली. बरं तयार करून भाज्या घरी ससायच्या मिरच्या लागलेल्या आहेत. मिरच्या ओके हे पूर्ण मिरच्यांची घोसच्या घोस असायची. ही बेळगी मिरची आहे. बर आणि वांग्याचं हे का? हे वांग्याचं हे मंजिरी हे एक प्लांट हे माका म्हणून एक आहे. माका वनस्पती म्हणजे पहिलं आपण माका तेल ब्रह्मी तेल असं जे होतं बरोबर त्यापैकी त्या जातीतली एक वनस्पती. हे शिके काही मध्ये वापरतात का? पावडर काही मध्ये वापरतात ती पावडर. तर त्याचं हे जी सुकलेली फुलं आहेत त्याचा वास जरी आपण घेतला फुलांचा तरी प्रॉपर असा सुगंधी वास यायचा. तर हे तेलामध्ये आपल्या टाकलं दररोज जरी आपण लावलं असतं तेलात खोबरेल तेल गरम करून त्याच्यामध्ये ही फुलं जरी चुरगळी अशी हे सुकलेली जी फुलं आहेत ह्या अशा पद्धतीची ही फुलं ही जरी टाकली बरोबर केस पण गळायचे थांबतात त्याचे. आणि हेच फूल जरी चुरगळून टाकलं असेल कुंडीमध्ये तर ह्याची परत रोपं तयार होतात. आवड असते पण असं होतं की प्रॉपर कुंड्या नाहीत बाबा जागा कमी आहे वेळेचा अभाव असतो की कुंड्या कमी असतात की कुठे ठेवणार असं पण असतं. तर तशा लोकांसाठी आपण छोट्या ह्याच्यात सो करू शकतो कुठल्या घरच्या घरी घरच्या जसं की आपल्याला इथे पाहायला मिळतात थर्माकॉलचे बॉक्स जे आहेत वेस्ट बॉक्स हे इथे वापरलेले आहेत. पुन्हा जे कॅन्स आहेत ऑइल कॅन्स वगैरे तर ते पण त्यांनी खूप सुंदरपणे वापरलेले आहेत आपण इथे बघू शकतो. म्हणजे याच्यासाठी फक्त आवड लागते आवड असेल तर माणूस कसाही वेळ काढू शकतो असं आहे. म्हणजे जे काही वेस्ट असेल वेस्ट गोष्टी मधून आपण कितीतरी करण्यासाठी. थर्माकॉल बॉक्स मध्ये झाड म्हणजे येतं व्यवस्थित चांगले येतं. 10-15 वर्ष त्याला काहीच होत नाही. चांगल्या पद्धतीने ते झाड चांगलं जगतं. आणि याला एक एवढं हे आहे की वाळत नाही विशेष म्हणजे याच्यात किती दिवस जरी राहिले ना असं ओलसरपणा राहतो की झाडाला जे ओलावा राहतो मातीचा टिकून ठेवतो मातीचा
झाडाला मुळ्या जे वाळल्या जातात कुंडीतलं पण पाणी राहतं बरोबर ओलावर टिकून ठेवायचं. म्हणजे तुमचं समजा परगावी तुमचं सारखं फ्रिक्वेंटली जाणं होत असेल आणि होम गार्डनिंग मी त्यामुळे नाही करू शकत झाडं जळून जातात किंवा वाळून जातात असं जर असेल तर थर्माकॉल मध्ये लावले तर चांगलं म्हणजे झाडाला पाणी मिळतं त्याच्या मुळांना ओलावर. जसं की मी आता माझं मी पण एक छोटस गार्डन माझ्या घरी केलंय तिथे नांदेडमध्ये केलेलं आहे. पण कसं होतं की समजा मी इकडे आले 15 दिवस तर मग त्याला पाणी घालायला कोणी नसतं तर ते सुकून जातात. मग काही काही रोप आहेत ती परत येतात जसं की कोरफड विक्स तुळस आहे ती माझ्याकडे ते परत येतात. पण माझा मध्यंतरी गवती चहा आहे तर तो पूर्ण वाळून गेला आणि ते परत रोप नाही आलं. तर ते जर मी थर्माकॉल मध्ये लावलं असतो ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता थर्माकॉल मध्ये टिकून ठेवण्याचं झाड मरू देत नाही झाड जगत आणि एवढी छान झाड आहे. पानाचा वेल जो आहे बॉक्स मध्ये लावलेला पानाचा वेल आहे तर तो माझा जवळजवळ 15 वर्ष झाले कलकत्ता. याला जे खाद्य लागतं म्हणजे आता ही माती वगैरे आहे ते ठीक आहे पण एकदा वन टाइम आणली शेतातून सुरुवातीला छान होतात 15 दिवस मस्त झाडं टवटवीत वगैरे राहतात आणि नंतर नंतर कालांतराने म्हणजे आपण जे म्हणतो शेतात पण की बाबा त्या मातीचा दर्जा म्हणजे पोषक तत्व त्यातली कमी व्हायला सुरुवात होते मग परत त्याच्यासाठी आपण फर्टिलायझर्स ऍड करतो. मग ते आता फर्टिलायझर्स कुठले वापरावी कुठल्या कंपनीची किंवा काय कुठून मिळतात वगैरे तुम्ही कसे वापरता तुमच्या गार्डन मध्ये? आता मी सुरुवातीला माती टाकताना मातीचं प्रमाण कमीच टाकते मी त्याच्यामध्ये. मी त्याच्यामध्ये जास्त करून किचन वेस्ट जास्त किचन वेस्ट आपल्या भाज्या वगैरे भरपूर निघतात म्हणजे दररोजचा आपला जो काही घरातला कचरा असतो ओला कचरा ओल्या कचऱ्यापासूनच मी घरच्या घरी सेंद्रिय खत तयार करते. घरच्या घरी आपण ते पाहू शकतो का कसं करायचं ते? आता हे जे आहे हे सगळा ओला कचरा आहे. हा ओला कचरा हे भाज्यांच्या काड्या हे परत ह्याच्या शेंगांची साली परत आपल्या फळांचे शेज सुकलेले हे असते हे सगळ्या गोष्टी केळीची साल वगैरे हे सगळं वाळवून हे सगळं मी उन्हामध्ये वाळत टाकते. ह्याचं सगळं बारीक मिक्सरला हे बारीक सगळं करून त्याचं पूर्ण पेस्ट तयार करायची आणि नंतर याच्यामध्ये थोडीशी एक मुठभर गांडूळ खत रेडीमेड गांडूळ खत आहे गांडूळ खत एक टाकते आणि त्याच्यामध्ये ताक हे सगळं ओलं करण्यासाठी जेवढं असतं तेवढं एक लिटर ताक असेल तरी चालू शकतं. हे सगळं पोत्यात पॅक करून नंतर ठेवून देते 15 दिवस. 15 दिवसानंतर याचं एवढं कंपोस्ट छान तयार होतं की हे अशा पद्धतीने कंपोस्ट खत तयार होतं. हे की खत तुम्ही किती दिवस वापरू शकता हे वाळवून जरी ठेवलं तुम्ही किती दिवस मग झाड तयार लावताना असेल तर त्याच्यामध्ये थोडीशी माती खाली थोडस वाळूचं प्रमाण आणि हे खत जर टाकलं हे अशा पद्धतीचं खत कंपोस्ट याच्यामुळे झाडाला कसं आहे की त्याला खत अन्न पाणी व्यवस्थित पोषक मिळतं. नुसतंच झाडांना पाणी टाकून गरजेचं नाही ह्याही गोष्टी टाकल्या पाहिजेत. हे मला लॉकडाऊन मध्ये वेळच वेळ होता त्यामुळे एवढ्या गोष्टी हे केल्या की म्हणजे जुनी जी आवड होती ती जुनी आवड परत नंतर जोपासायला चालू केली ते. बरोबर. नाही पण तुम्ही तुमचं करिअर करत हे करताय म्हणजे ही खूप सुंदर गोष्ट आहे. आवड असेल ना तर वेळ कसाही मिळतो कशाही गोष्टी आपण करू शकतो. त्याच्या साल असेल केळीची साल आपण दररोज तर आपल्या दररोजच्या आहारात केळी असतेच केळी आपण टाकून देतो पण ते केळीमुळे एवढे फर्टिलायझर चांगले होतात की झाडांना पोटॅशियम केळी बरोबर. केळीची साल आपण 1-5 दिवस बॉटल मध्ये भिजत घालायची आणि पाण्यामध्ये 1 लिटर पाण्याची बॉटल घ्यायची 1 लिटर पाण्यामध्ये बॉटल हे करायची सॉरी साल टाकायची त्याच्यामध्ये आणि नंतर ते दररोज संध्याकाळी टोपण उघडून ठेवायचं त्याचं तर त्याच्यातून गॅस बाहेर पडतो. बरोबर. ते 5 दिवस झाल्यानंतर त्याचं जो कुजलेली जी साल असते ती साल मिक्सरला फिरवायची त्याचं लिक्विड तयार होतं. तर ते लिक्विड हे अशा पद्धतीने आम्ही तयार करून ठेवतो लिक्विड. ओके. मग झाडांना घालायचं नंतर थोडं थोडं जरी 1 लिटर तयार झालेलं असेल तर 10 लिटर मध्ये ते थोडस टाकून द्यायचं. ओके. म्हणजे हे वन ऑफ द फर्टिलायझरच झालं लिक्विड फर्टिलायझर. रोपं समजा आजारी पडली म्हणजे ते सुकतायत किंवा त्याला कीड लागली किंवा काय असा काही अनुभव? हो कीड पण लागते बऱ्याच झाडांना पण त्याला कसं होतं की प्रॉपर खत पाणी मिळत नाहीये की आता आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला औषधं वगैरे गरज असते आणि झाडांचं कसं आहे की नुसतेच पाण्यावर वाढत नाही झाड. त्याला माती दिली तर ते झाड काय करतात की त्याची मुळ्या टिकवून ठेवण्याची ताकद ते पूर्ण स्वतःला ताकद वापरतात त्याची पण ते वाढण्यासाठी त्याला जे खत लागतं जे लिक्विड लागतं ते आपल्याला वेळच्या वेळेला दिलं पाहिजे 15-15 दिवसाला तरी नाही जमलं तर मग किमान 1 महिना तर त्याच्यासाठी आपण मग ते जर मवा पडलेला असेल तर घरच्या घरी आपण तर लिक्विड पण देऊ शकतो. साधा आपला शॅम्पू असेल तर शॅम्पू पण त्याला स्प्रे केला तर त्याचा मवा गळून पडतो. ओके. तसं गोष्टी बुरशी येते झाडांना बऱ्याचशा वेळेला ते बुरशीचं प्रमाण जास्त वाढतं ते त्याच्यामध्ये स्प्रे करून आपण ते करता येतं. 15-15 दिवसाला जरी स्प्रे केला तरी घरी आपण शॅम्पूच्या पाण्याचा
मीठ वगैरे किंवा हळदीचं पाणी, त्याचं पाणी पण शिंपडू शकतो. मुंग्या जर झाल्या असतील, झाडांना एकदा जाणार खूप मुंग्या होतात की ते मुंग्याचं प्रमाण एवढं होतं की ते झाडच खाऊन टाकतो मुंग्या, त्याला आपण हळदीचं पाणी शिंपडू शकतो. हळद आणि हिंग, हिंगाच्या हिनेसुद्धा झाडांना फुलं फळं जास्त येतात अशी. ओके, म्हणजे घरगुती टिप्स आहेत, छोटे छोटे आहेत, पण ते आपल्या दररोजच्या वापरातल्या असतात, त्या माहित असतात आपल्याला. संक्रांतीचा दिवस चालू आहे, तर संक्रांतीच्या ह्याच्यामध्ये तिच्या डोक्यात काय की वेगळं काही देण्यापेक्षा आपण प्लांट गिफ्ट देऊया की वाण म्हणून असे प्लांट दिले आपण घरी लावूया. आता हे असे शेंगा हे असतात, तर ती किती दिवसापासून माझ्या डोक्यात माझ्याच मागे असते की आपण ह्याची रोपं तयार करून रोपं कुणी आलं तर त्यांना गिफ्ट देऊ. बरोबर, दाखवते आपले गिफ्ट तयार केलेले ते छोटे छोटे. हे अशा पद्धतीचे आम्ही अडीनेमचे रोपं हे असे तयार केलेले आहेत की वाण म्हणून देण्यासाठी म्हणून हे असे तयार केलेले आहेत. ती घरच्या घरी की तिच्या तिच्या मॅडम वगैरे जे येणार आहेत डोक्यात होतं की आपण अशा पद्धतीचं देऊयात की म्हणजे झाड दिलं तर ते झाड जगतं, पण उपयोग पण होतो त्याचा आणि एक आठवण राहते काय. बरोबर, मासे अशा पद्धतीने दिसतात, त्याच्यात गप्पी मासे सोडलेले आहेत असे. वा, सगळे हे छोटे छोटे टॉयज ठेवलेले आहेत त्याच्यात की लहान मुलांना खेळण्यासाठी जे बेस्ट टॉयज आहेत आणि या इथले जे काही असं पेंटिंग वगैरे आहेत या पण म्हणजे तुम्हीच केलेले आहेत? हो, मीच केलेले. ते सगळे लॉकडाऊन मध्ये केलेले, हे इथले पूर्ण पेंटिंग वगैरे सगळे मीच केलेले लॉकडाऊन मध्ये. वेळच वेळ असं असते, वेळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी की धावड जी आहे ती तेव्हा जास्त डेव्हलप झाली. खरी हे पेंटिंग तू काढले स्वतः? हा, हाती बिनी काढली. यात काय काय केलंस? कलर केले. कलर केलंस? अरे वा, खूप सुंदर. मला पण वाली काढता येतात. मी पण एकदा वाली काढले होते मोबाईल मध्ये बघून. अरे वा, खूप सुंदर. दोन वाल्या बसल्यात आणि बघ हे डान्स करतात. अच्छा, अरे वा, आणि हे कसे गोल गोल फिरत आहे. अच्छा, वा 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 वा. आणि ते वाजवत आहे आणि इथं पण वाजवत आहेत आणि इथं. अरे वा, आणि इथं गे जायचंय त्यांना. अच्छा, हे कोणतं? हे ब्ल्यू टर्टल वाईन एक आहे. अच्छा, डेकोरेशन खूप छान केलं. खाली असं पूर्ण लोंबत आहे, खाली असं जास्त लोंबत होतं, आता जर कमी झाले तर याला आमच्या आईने नाव दिले प्रवीण तर्डे म्हणून, कारण प्रवीण तर्डेचे केस असे होते तिथे. हे पूर्ण हे अशी हे अशी एक लेडी बनवलेली आहे, तिचे केस वगैरे असे हे केलेले आहे. कलंचीचा एक प्रकार लावलेला आहे त्याचे. परत हे एक त्याच्यामध्येच एक बुद्धा म्हणजे बनवल्यासारखा, आपण राजस्थानी लोक कसे त्याचे पद्धतीप्रमाणे त्याच्यात कोलियस लावलेलं आहे. परत हे जुन्या बोक्यांचा रियूज, फुलं ठेवलेली. साध्या आपल्या पेप्सीच्या बॉटल्स असतात, पेप्सीच्या बॉटलमध्ये पण कोलियस लावलेले आहे. शेअरिंगनी सुद्धा आता कोणाकडे वेगळे असतील ते प्रॉपर नर्सरीतूनच आणावं असं काही हे नाही की एवढं ह्याचं फक्त हे पाणी एवढं जरी कट करून लावलं तुम्ही. तसं नाही, आता आम्हाला माहितीये आपण जवळ राहतो त्यामुळे माहितीये की तुम्हाला ही आवड आहे किंवा तुम्ही करता, पण बरेच लोक आहेत उस्मानाबाद मधले समजा आपल्या जे दुसरीकडे राहतात त्यांना माहिती नाहीये, तर त्यांच्यापर्यंत कसं पोहोचणार आपण? तर याच्यासाठी आमचे काही ग्रुप्स आहेत झाडांचे पण, मातीविरहित बागप्रेमी म्हणून एक झाडाचा ग्रुप आहे आमच्या, म्हणजे प्रत्येक गावागावात आहेत तसे ग्रुप्स. उस्मानाबाद मध्ये आहेत, सोलापूर मध्ये जवळजवळ 13 ग्रुप्स आहेत. त्याच्यामधून पण शेअरिंग प्रमाण जास्त वाढतं की ग्रुप मध्ये आहेत सगळ्यांची माहिती मिळते प्रॉपर, कशाला कुठल्या ह्याला काय लागतं की त्याला खत कसं पाहिजे, किती प्रमाणात त्याला पाण्याचं प्रमाण पाहिजे, कोणाला काही अडीअडचणी आल्या तर त्या, कोणाला काही अडीअडचणी किंवा झाड एखादं जर कसं डेव्हलप करायचं असेल त्याला काय टाकलं पाहिजे अशा गोष्टी. की आता काही झाडांचे कोणाला नाव माहीत नसतात, काही जणांना असं असतं की ते परत कसं डेव्हलप करावं, वाढ कशी करावं हे पण माहीत नसतं. हे सगळं त्याच्यात प्रॉपर गार्डनिंग आम्ही माहिती देतो. विकत घेण्यापेक्षा शेअरिंग पण खूप वाढतं, ते एकमेकांना शेअर करणं त्याच्या मार्फत, ते आणि प्रॉपर काळजी कशी घ्यायची, कोणाकडे काय वेगळं कोणाकडे असेल तर तिच्याकडचं ते कधीच घेऊन येईल आणि कधी आपल्या कुंडीत दारात लावेल असं होतं ते. बरोबर बरोबर. ब्रोकन हार्ट म्हणून एक झाड आहे. ब्रोकन हार्ट ह्याला हे असे होल्स आहेत अशा पद्धतीने, हे म्हणजे पानालाच आहे ते
ब्रोकन हार्ट, तर हे ब्रोकन हार्ट त्याच्यामध्ये लावायचं म्हणून ही थीम अशी घेतली मी की याला हार्ट असं हे केलेलं आहे. ओके सुंदर. आपलं मनी प्लांट सारखा प्रकार आहे त्याची हे रूट्स आहे असे, हे भिंतीला असे हे चिटकून राहतात पूर्ण. ओके कुठेही असेल तिथे वाढतात. माझी एक स्वतःची एक एनजीओ आहे तेजस्विनी फाउंडेशन नावाचं सामाजिक एनजीओ. बर. माझं सोशल वर्क पण तेवढंच आहे. बर बर. प्रॅक्टिस करत करत मी सोशल पण ऍक्टिव्हिटी भरपूर हे करते. बर. जे आवड म्हणून ह्या गोष्टी आहेत त्यामध्ये मी आमच्या संस्थेमार्फत माझी तेजस्विनी फाउंडेशन याच्यामार्फत आता पावसाळ्यामध्ये बरेचसे 100-150 झाडं मी लागवड केली. ते खाली सायराम नगर म्हणून एक आहे की जे काही रिकामी जागा असेल तिथे डेव्हलप करणं, तिथे झाडं लावणं, पर्यावरणाचं पण ऱ्हास होतं, पर्यावरण पण डेव्हलप होतं. बरोबर. तेवढीच उस्मानाबाद ग्रीन सिटी करण्यासाठी जे ग्रुपच्या माध्यमातून काम करता येईल थोडंफार काम चालू असतं आमचं. एकमेकांना झाडं मग त्याच्यामध्ये कुठली झाडं आपण घरी तयार केली असतील किंवा कुठल्या कुणाच्या ह्याच्यात शेतात असतील, आंब्याची कोळ्या वगैरे असतील, आंब्याची पण रोपं तयार केली. उन्हाळ्यामध्ये भरपूर ते कोळ्या तयार असतील ते तसे कुठे जाऊन त्याला मग ट्री गार्ड्स वगैरे लावून ते प्रॉपर त्याची काळजी घेणं. बरोबर. ग्रुपच्या माध्यमातून पण काम चालू असतं. अरे वा खूप सुंदर. पुढच्या ह्याच्या दृष्टीने एक फ्युचर प्लॅन म्हणून की ग्रीन उस्मानाबाद नक्कीच म्हणतात तुला आल्यानंतर उस्मानाबाद ग्रीन सिटी अशा पद्धतीने ऑब्व्हियसली. बरोबर बरोबर. खूप छान इनिशिएटिव्ह आहे, खूप छान ऍक्टिव्हिटीज आहेत आणि तुमचे विचार पण खूप छान आणि सुंदर आहेत. आणि हे असेच लोकांपर्यंत आपल्याला खूप पोहोचवायचे आहेत आणि त्यासाठीच व्हिडिओ शेअर करा. जर आवडला असेल तर लाईक करा, काही क्वेरीज असेल तर खाली कमेंट करा आणि मेन म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच, तुम्ही वेळात वेळ काढला, तुमच्या प्रॅक्टिसमधून तुम्ही वेळात वेळ काढला आणि आज आमच्यासाठी एवढा दिलात, व्ह्युअर्स पर्यंत पोहोचला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग. आमच्यासाठी मंजिरी आंटी आली, आमची छान मुलाखत घेतली, त्याबद्दल मंजिरी आंटीचे पण थँक्यू. एडेनियम प्लांट, थँक्यू सो मच. थँक्यू. आय गॉट सम गिफ्ट. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. Yeah.